आज सायंकाळी अचानक 9 वाजता गावातील तरुणांनी एकत्र येऊन जरा रस्त्यांच्या कामांवरती चर्चा करण्यासाठी आमदार साहेबांकडे येण्याची मागणी केली. अचानक 8:30-9 वाजता साहेबांना फोन केला की आम्हाला तुमचा वेळ पाहिजे. साहेबांना विधान मुंबईला कामासाठी जायचं असताना देखील साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या काही अडचण नाही, तुम्ही येईपर्यंत मी थांबतो. आणि आज रात्रीचे 10:15 वाजलेत. 10:15 वाजता साहेबांनी आम्हाला मुंबईला जायचं असताना देखील वेळ दिला. आणि सोशल मीडियावरती 2-4 दिवसांपासून बघितलंय इलेक्शन जवळजवळ येत आहेत, तसे तसे तालुक्यातील बरेच नेते जागे झालेत, उलट्या पालट्या विकासाच्या चर्चा करत आहेत. आणि जर सर्वसामान्य व्यक्तींची किंवा सर्वसामान्य जनतेशी जर चर्चा केली तर एक समाधानकारक परिस्थिती तालुक्यामध्ये आहे हे सांगण्याची गरज नाही. परंतु काही जुने पुढारी जे पेड होऊन बोलतात त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये चुकीच्या बातम्या पसरवण्यात येतात. आता आमदार साहेबांकडचे सर्व कार्यकर्ते सर्वसामान्य व गरीब कुटुंबातले, त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्याच्यामुळे त्या कामाचा पाहिजे त्या प्रमाणात तालुक्यामध्ये एक नाही का जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा थोडी हे होते, परंतु काम एवढे भरपूर झालेली आहे की जनता खुश आहे. आणि हे जे कोणी जे साहेबांविरुद्ध विषयी जरा वातावरण वेगळं बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांना माझा एकच संदेश राहील, जर मागच्या 20 वर्षापासून जर डॉक्टर साहेब जर आमदार असते तर संगमनेरला कॉलेजला जाणारे पोरं अकोल्यात राहिले असते आणि संगमनेरचे पोरं अकोल्यात कॉलेजला आले असते आणि संगमनेरचे पेशंट अकोल्यात अकोल्याला दवाखान्यात आले असते. आणि निश्चित इथून पुढे जर 10 वर्षाच्या काळामध्ये आमदार साहेब जर पुन्हा आमदार झाले 2-5 वर्षी तर निश्चित संगमनेरपेक्षा चांगल्या शाळा कॉलेज आणि संगमनेरपेक्षा चांगले दवाखाने अकोला तालुक्यात असतील हा आम्हाला सर्वसामान्य जनतेला विश्वास आहे. धन्यवाद. आज सायंकाळी अचानक 9 वाजता गावातील तरुणांनी एकत्र येऊन जरा रस्त्यांच्या कामांवरती चर्चा करण्यासाठी आमदार साहेबांकडे येण्याची मागणी केली. अचानक 8:30-9 वाजता साहेबांना फोन केला की आम्हाला तुमचा वेळ पाहिजे. साहेबांना विधान मुंबईला कामासाठी जायचं असताना देखील साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या काही अडचण नाही, तुम्ही येईपर्यंत मी थांबतो. आणि आज रात्रीचे 10:15 वाजलेत. 10:15 वाजता साहेबांनी आम्हाला मुंबईला जायचं असताना देखील वेळ दिला. आणि सोशल मीडियावरती 2-4 दिवसांपासून बघितलंय इलेक्शन जवळजवळ येत आहेत, तसे तसे तालुक्यातील बरेच नेते जागे झालेत, उलट्या पालट्या विकासाच्या चर्चा करत आहेत. आणि जर सर्वसामान्य व्यक्तींची किंवा सर्वसामान्य जनतेशी जर चर्चा केली तर एक समाधानकारक परिस्थिती तालुक्यामध्ये आहे हे सांगण्याची गरज नाही. परंतु काही जुने पुढारी जे पेड होऊन बोलतात त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये चुकीच्या बातम्या पसरवण्यात येतात. आता आमदार साहेबांकडचे सर्व कार्यकर्ते सर्वसामान्य व गरीब कुटुंबातले, त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्याच्यामुळे त्या कामाचा पाहिजे त्या प्रमाणात तालुक्यामध्ये एक नाही का जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा थोडी हे होते, परंतु काम एवढे भरपूर झालेली आहे की जनता खुश आहे. आणि हे जे कोणी जे साहेबांविरुद्ध विषयी जरा वातावरण वेगळं बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांना माझा एकच संदेश राहील, जर मागच्या 20 वर्षापासून जर डॉक्टर साहेब जर आमदार असते तर संगमनेरला कॉलेजला जाणारे पोरं अकोल्यात राहिले असते आणि संगमनेरचे पोरं अकोल्यात कॉलेजला आले असते आणि संगमनेरचे पेशंट अकोल्यात अकोल्याला दवाखान्यात आले असते. आणि निश्चित इथून पुढे जर 10 वर्षाच्या काळामध्ये आमदार साहेब जर पुन्हा आमदार झाले 2-5 वर्षी तर निश्चित संगमनेरपेक्षा चांगल्या शाळा कॉलेज आणि संगमनेरपेक्षा चांगले दवाखाने अकोला तालुक्यात असतील हा आम्हाला सर्वसामान्य जनतेला विश्वास आहे. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्तमंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75-88-51-31-33 आणि 024-24-22-33-24.